घेऊन
असं कसं रे गेलं माझ्या देवाला? नामदेव म्हणाला, आता हे विचारायला तुला मुक्ताबाईकडे चाललं हवं. नामदेव म्हणाला, असं कसं रे गेलं माझ्या देवाला? त्याच्या वाचून मला क्षणभरही राहू नाही. भक्ताचा अंतकरण तू ओळखत नाहीस का? असं म्हणून नामा जमिनीवर कोसळला. नामदेवाची करुणा आतून देव ऐकत होते. देव सावत्याला म्हणाले, सावत्या सावत्या मला बाहेर काढ रे, माझ्या भक्ताचं दुःख मला फार फार सहन होत नाही, काढ लवकर. सावत्याने परत खुरपं घेतलं आणि पोट फाडलं. देव प्रेमळ भक्तासाठी बाहेर आले. नामदेव देवाच्या पायाला मिठी मारून रडू लागला आणि म्हणाला, देवा देवा, तो तुमचा अपंग भक्त कुर्मदास तुमची वाट पाहतोय, चला लवकर. पांडुरंग सावता माळी ज्ञानदेव नामदेव सगळेच कुर्मदासाच्या भेटीला निघाले. कुर्मदास वाट पाहतच होता. विठ्ठलाचे रूप पाहून तो धन्य झाला. त्याने विठ्ठलाच्या पायावर रोटांगण घातले. अशी ने सावता माळी केवळ 45 अशी त्याने विधी अवस्था प्राप्त झाली. ते देवाशी पूर्ण एकरूप झाले होते. फक्त शरीरच तेवढं शिल्लक राहिलं होतं. तेच हे सावता माळी विषमज्वराने हाताने पडले. अन्न पाणी सोडलं. अखंड नामस्मरण झालं होतं. आषाढ मध्य चतुर्थीला शकी 1217 ते वैकुंठाला गेले. धन्य धन्य ते सावता माळी. देहू आळंदी होऊन त्याच्या पालख्या निघतात. पालखीची मिरवणुकी निघते. धन्य धन्य ते सावता माळी. धन्यवाद. मोफत स्पर्धेचा लाभ घ्या. मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा. सोबतीला बक्षिसे मिळवा. हा उपक्रम आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा.